नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र। तर आम्ही आलेलो आहे इकडे नाथखोळा गल, आमच्या पोरीचा बर्थडे आहे। अरे बापरे, लाईट उद्या बर्थडे आहे। आम्ही चाललोय नाशिकला, तर बर्थडे सेलिब्रेट करूनच जाऊ असा विचार चाललेला आहे। आणि उद्या आहे आपल्या सोनाली सोनवणे यांचा बर्थडे, आणि त्यांचा भाऊ इकडे हिंडतोय। त्याच्या मागचं कारण सांगतो, मागचा ब्लॉग पाहिलाय, गोंधळ गाण्याचा कसा झाला गोंधळ, ते ह्या माणसामुळे झालता। म्हणून आम्ही बट सोडून परत घेऊन चाललोय नाशिकला। यावेळेस तरी गाणं शूट होणार आहे का नाही? होतील। अजून प्रश्नचिन्ह आहे। जर आता जर गाणं शूट नाही झालं तरी आपले विनायक दा, आपले प्रोड्युसर, तर हे आणि मी मिळून तुला आणि रोहितला लय मारणार भावा। अरे यावेळेस आपल्या शूटला स्वतः तृप्ती राणे पण येत आहेत। ब्लॉग काढायचे एवढे हाऊस पण काढायला लाज वाटते। काढायचं कशाला? मग काढायचं कशाला? हाऊस एवढे आहे तर मगर कॉम्पिटिशन वाढवत आहे आमचे। चला घ्या, हॅपी बर्थडे। इकडे लय रिकाम रिकाम वाटत नाही ना तुझा? आम्ही येऊ साईडला। दादा ब्लॉग पाहिलाय ना तू? हॅपी बर्थडे। चला बर्थडे झाला, चला नाशिक बर्थडे तुझा। केक खाऊन चाललेलो माझूच ब्लॉग। सो गाईज, मीट बनी अँड मीट तिकडं विजय सोनवणे। आम्ही चाललेलो आहे आता जस्ट प्रतिभाचा बर्थडे झाला। प्रतिभा हॅपी बर्थडे परत एकदा। अरे हात मिळवतोय मी तुला इकडं, आणि कमेंट्समध्ये भरभरून प्रतिभाला विश करा, गुड विशेस द्या। आपल्या पोरीला खूप चांगले दिवस येऊ, सगळ्या गोष्टी आशीर्वाद द्या। आणि आम्ही आता चाललेलो आहे नाशिकला चाललेलो आहे गोंधळ गाण्याचं शूट करायला, कारण ह्या माणसामुळे जे शूट राहिलं तर याच माणसाला पनिशमेंट आता अशी आहे की अख्ख्या पुण्यापासून नाशिक पर्यंत पोऱ्या गाडी चालवणार आहे। तर आता कसं शूट होतंय चला दाखवतो, आणि काय काय प्रॉब्लेम होतात हे पण दाखवतो। प्रॉब्लेम तर 100% होणार, कारण विजय सोनवणे आहेत। तर मित्रांनो, मस्त बघू शकता तोंड कसलं सुजलंय, कारण मी गाडीत बसल्यापासून झोपलोय डायरेक्ट। विजय 2 तास झाले गाडी चालवतोय, मी आणि बनी झोपलो होतो गाडीत, कारण उद्या माझं डायरेक्ट शूट आहे। आणि शूटच्या दिवशीच भाई पिंपल आलेत मला, तर काय आता काय। चला आता जस्ट चहा प्यायला थांबलंय, चहा पिऊन परत निघूया लगेच। तर मित्रांनो, आम्ही जस्ट पोहोचलेलो आहे नाशिकमध्ये, आणि आता आम्ही जातो सेट वरती, कारण आज बघूनच घेतो उद्या नक्की काय करणार आहे। आणि आत्ता बघितलं तर उद्या चांगलं शूट होऊ शकतं, नाही तर उद्याचं जर कॅन्सल झालं तर विषय गंभीर होऊन जाईल। क्लोज परत रिटर्न जायला लागेल आणि परत यायला। आणि हे काय झालंय, एक फोड आलाय मला इथं। माझा अवतार खूप घाण आहे, कारण मी जसं पुण्यातून निघलं तसा पडी, सकाळी शूट आहे। चला आता सेटवर जाऊ, त्यांनी तयारी केली त्या अगोदर बघू काय केले। नक्की ह्याच्यानंतर ते फुटेज लागन का नाही काय माहीत नाही सेटवरचं, कारण त्यांनी सेट लावलाय का नाही हे पण अजून आम्हाला माहीत नाही। तर आता बघू कसं काय करायचं। काय बाबा दादांना सांग,
बोल बकरू कापायचं काय करत हा प्ले शूट करतो हॅलो काय झालं टीम वर तुझ्या स्वप्नीला स्वप्नीला करतो काय म्हणतात की दुसरं ऑप्शन आता आईन मिळेल दुसरं ऑप्शन पेड असू दे पण काय ऑप्शन आहे आज पाऊस पडलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर पडला तरी कामातून जाईल सगळं तर गुड मॉर्निंग गाईज आज 100% शूट होत आहे आज आणि आता आम्ही चाललेलो आहे ठीक 1 मिनिटात चहा प्यायला आणि तृप्ती राणे पण आहेत आमच्यासोबत विजय सोनवणे पण आहेत आणि आज 100% शूट होतंय तर आता चला पहिल्यांदा चहा पिऊया सकाळची सुरुवात चहानेच करावी कारण दिवस खूप छान जातो आणि बनी विक्ट्री करते म्हणजे आज आपण 100% जिंकूया आणि आज शूट कम्प्लीट करून सोनाली सोनवणेच्या बड्डेला जाऊया रोहित सर कुणाल आज तरी शूट होणार आहे ना कन्फर्म आज आपल्या बनीची आली नाही आणि रोहित सरांचे केस असे पुढे का असतात त्यामागचं कारण माहिती आहे कारण रोहित सर खूप शूट करणार आहेत कारण त्यांना ट्रीटमेंट करायची आता कसली करायची केसांवर अंदाज ना सो गाईज आज विशालचं शूट होतंय बरं का फायनली बघितलंय फायनली आम्ही आमच्या डोळ्यांनी सेट पाहिलं आहे सेट लागलेला आहे आणि आता तेच सांगत होतो मी बनीला हा सेट मागच्या सेटपेक्षा 0.-1 पण नाही आहे नव्हता हा जरा भारी केलेला आहे आणि तरी पण अजून विजय सोनवणे देवी मॅनेज झालेली नाही अजून काय झाले बाबावरती सर काय विषय झालं आहे तू कशाला टेन्शन घेतो ते ऍक्टिंग करणार आता बस सेटला कॅमेरा रोल झाला की करत आलो पहिल्यांदा बॉडी नसताना राग यायचा आता तर बॉडी झाली बघा बघ बाबा आता राग आलं रोहितला चिमून टाकेन मी डायरेक्ट काय म्हणतो कसला जळतो हा विजय माझ्यावर चांगले बने घालून मी चांगला दिसन म्हणून माझ्या बनवलेली गाडी पुसते माझीच काय विशाल गाडीची काळजी नाही घेत बाबा तू एवढी भारी गाडी अरे ते मला घालायचंय बाबा आता संध्याकाळी फायनली शूट होते आता थोडस कॉन्फिडन्स आलाय मेकअप चालू झालाय काय सांगताय बा भाई आबळ आले बा ते बी कॅन्सल करायचं या माणसामुळे सगळं झालं विजय सोनवणे या गाण्यापासून फेमस होणार आहे की विजय सोनवणेमुळे किती अडचणी का नाम बाबू भाई विजय सोनवणे हात बीत पुसतो जरा हा मालेला मला कापरे भरत होते ना म्हणून साईबाबा ओम साईराम बनी ओम साईराम या साईड ना आहे ना साईबाबा ओम साईराम ओम साईराम नाही ते ये कर ले गे दादा स्वप्नील दादा म्हणतो पाऊस वगैरे काय अंतर गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या आई राजा उदे उदे तर काय अरे काय दिसतंय मी चिकन वाला भैया वाटायला लागले अरे खरंच चिकन आलं भैया वाटलं हेलो पण काय गाईज चिकन आलं भैयाचं इथं काहीच असतं आपलं इथं वनीची देवी आहे तर गोंधळ गायनाला खूपच गोंधळ व्हायला लागलेले आहेत आणि आता सगळं झालंय रेडी पण आता पाऊस आलाय डेंजरवाला
रोहितच्या मनात आहे का नाही काय माहिती शूट करणार. तू आणि विजयच करतो धरताय. तुला यायलाच नव्हतं पाहिजे शूटला आणि रोहितला. तुम्ही दोघं यायलाच नव्हतं पाहिजे. काय भावा तिकडं पहिल्या दिवशी शूट लावलं ते कॅन्सल झालं. काल एक सेटअप लावला मंदिरात तो काढायलाच लावला. आता सगळं रेडी आहे. पाऊस आला. गाणं नवर तर रिलीज करायचं आहे का नाही तुला. क्लोज घे त्याच्यावर. नाही नाही ट्रायसेप वरनच क्लोज म्हणजे इथून कॅमेरा असा केला पाहिजे. कॅमेरावर लाकू जुडेल Hi guys. चप्पल यार आय लाईक इट. यू वॉन्ट दे ह्याला वेअर करायला जरा. तर मित्रांनो पहिला सीन एकदम सक्सेसफुली डन झालेला आहे. तुम्ही पाहिला असाल आता पाऊस खूप येत होता तरी पण आम्ही क्लोज सीन काढले जवळून आणि वाईड अँगलला बरोबर ऊन पडलेलं आहे तर तो झालेला आहे सीन. आता इथं सेटअप पण लागलेला आहे. सेटअप मी तुम्हाला नंतर दाखवतो. याच्या अगोदर थोडासा दाखवला होता पण पूर्ण रेडी झालं. परत एकदा दाखवतो. तर आता चहाची वाट बघूया. चहा येतोय. चहा पिऊन जेवण पण आले. अरे विजय विजय सुधारलेलं माझं पनीर नाही आणलं. सॉरी डाएट गाईज डाएट गाईज. विजय सोनवणे मॅनेजमेंट द्वारा नेटवानी करायला लागलाय. तर गाईज आता प्रॉब्लेम काय आला. मी बसताना आहे ना शर्ट फाटलेला आहे आणि आता रोहितला मी असं सांगणार आहे की तूच फाटलेला आणून दिला आणि त्याचे रिएक्शन घेऊ आपण की फाटलेले शर्ट आर्टिस्ट देतो त्याला सांगायचं नाही आपल्याकडनं चूक झाली. त्याला ब्लॉग मध्येच कळायला पण की राईस पण काय असं कर आता कवा फांदे म्हणून कारण उघड म्हणून आता काय विषय झाला माहिती का. अजून एक चूक झालेली आहे माझ्याकडनं. मी सकाळी घाई घाई मान्य करायची घाई घाईत काय विषय झाला. मी सकाळी पनीर कबाब सांगितलं तर पनीर टिका सांगितलंय कारण डाएटला जरा सुक्क सुक्क पनीर खायचं होतं मला. पण तो स्वतःची चूक मान्य नाही करणार. त्यांनी आणले पनीर टिक्का भाजी आणले भाजी. आता मी परत एकदा टीमवर नाव घेणार आहे. तुम्ही कबाब सांगितलं होता टिक्का काय आणला. कबाब सांगितलं होता पनीर टिक्का आणलाय भाजी आणली पाच. अरे अरे दादा भाजी सांगितली त्याला. त्याने दोनदा मी त्याला बोललो म्हटलं भाजी नकोय. कबाब सांगितलं मग तू. अरे खरं आहे ते. अरे दादा बघून पाहतो का. अरे त्याला कोल्डच सांगितलं. त्याने भाजी घेतली त्याला दोनदा तीनदा सांगितलं. चुकी कोणाची आहे. त्याची आहे का तुमची. त्याची दादा. आम्ही त्याला तीनदा तीनदा सांगितलं. माझी चुकी नाहीये हे तर क्लिअर झालं. पोरांची पण नाही. पोरांची पण नाही. पोरांची धाबेवाल्याची धाबेवाल्याची चुकी आहे. बिचाऱ्याला काय धाबेवाल्याला कसं कळणार आहे तुम्ही काय पाहिजे तुम्हाला. सांगितलं डाएटच्या हिशोबाने मला सगळं मॅरिनेट करून कोल्ड द्या. तो बोलला नाही ग्रेव्ही ग्रेव्ही नको मला कोल्ड वगैरे. त्याने दोनदा त्याला रिटर्न करायला लावले. वाचलंयस अशा प्रकारे डन. तर गाईज आलेलो आहे आता मी दुसऱ्या लोकेशन वरती. इथं आहे
एक प्लॅनिंगचा सीन, मी सावकाराला मारणार आहे संध्याकाळी देवीच्या गोंधळामध्ये, तर तिथं काय काय घडणार आहे त्याचं प्लॅनिंग आहे इथं. आणि मी एवढा स्लो का बोलतो कारण मी चेहऱ्याकडे लक्ष देते, माझा मेकअपच लय घाण झालेला आहे. मी इथे बसलीये आणि इथे विशालचा सीन शूट होतोय ज्यामध्ये तो प्लॅनिंग करतोय आज संध्याकाळी नक्की ह्याला काय काय करायचंय त्याची. तर मी दाखवते आता हे लोक काय प्लॅनिंग करतात, काय बडबडत आहेत तिकडे चुरणचं ते सगळं दाखवते. रोहित आज शूटचा शेवटचा दिवस ठरण का? काय करतोयस तू खरं सांग. परत हसतोय का बघूया आपण आता. हसायला येते त्याला, हसायला येते. मीच मस्ती करत होतो आणि माझ्यावरच भावली. मला एकदा हसायला आल्यावर कंट्रोल होत नाही आणि मीच हसवलंय त्यांना आणि त्यांना कंट्रोल झालं मला. मी काय केला नाही पहिले सांगा असं पूर्ण झालं असं केलं. दुसऱ्या सीनला हसलास तेच हसले. तिसऱ्या सीनला डोळे बंद हुशार. तर मित्रांनो इथं सीन शूट होतोय सॉंगचा पहिला. पण तू सांगितलं नसेल कोणता सीन शूट होतो. तुम्ही ह्याच्या मागचा एक सीन पाहिला लाकूड तोडायचा, लाकूड तोडायची गोष्ट पाहिली. आता इथं भांडी आपट्याची गोष्ट बघा. तिकडून मी पळत पळत येणार आणि इकडचं सीन लागणार आणि असं सगळं चाललंय. नाही चार दिवसापूर्वी शूटला आलतो, एक कॉस्ट्युम फाटलेला आणला होता. तीन दिवस होते मॅनेज करायला तरी पण तोच कॉस्ट्युम परत आणलाय. हाच तो माणूस आणि एक मिनिट ते शर्ट घे. ते शर्ट इथं फाटलेला पण दिलत मला पण एवढं तूच दिला ना तो शर्ट. फाटला तुझ्याकडनं नाही माझ्याकडनं असं म्हणतो. काय खोट म्हणतो ना रोहित. गोंधळाचा कॉस्ट्युम तर दाखवला ना. बापरे कसा गोंधळ वाटणार असं. इथं फाटलेला आहे, इथून असा ढिल्ला आहे आणि फिटिंग स्ट्रिप शिवून द्या सगळं ठीक आहे ना. बंद करणं यार हे फाटलेला कसं आणू शकतात कोण. कॉस्ट्युम बघ कसं आणलं. काय म्हणायचंय तुला याच्यावर. त्याला विचार ना त्यांनी. हा ह्याच्यावरती पट्टी असते म्हणजे. कॉस्ट्युम बनवण्यासाठी चार दिवस एक्स्ट्रा भेटले होते पण काय केलं नाही मॅनेज. एवढं अभिनय करतो ना रियालिटी ही तुझी रियालिटी. माझी नाही अभिनयाचे मी पैसे वेगळे घेतले. लागचे ना मिळतात त्यात पण अभिनय हे बघा इथं बघा. माणसाला किती वेळ आहे बघ. मॅच बघतोय माणूस. हा माणूस मॅच बघतोय. इथे फिटिंग होत नाहीये आणि हा माणूस मॅच बघतोय. किती आहे माझा. मी तुझं पण म्हणू शकतो दोन वेळा कॅन्सल झालं. एक
आणि खूप मोठा सिक्वेन्स बाकी आधार रात्रभर शूट चालू इंजेक्शन नको बाबा परत इंजेक्शन घेतलं तर घालून जाईल ना लगेच सो गाइज फाइनली शूट होते बर का होते देवी पण मूर्ती आणलेली आहे सेटअप पण लागलेला आहे इकडे पंते पण आणलेले आहेत जी जी रिक्वायरमेंट होती ती ती आणलेली आहे प्रोडक्शनचं असं म्हणणं होतं दादा पैसे वाढले म्हणून परत झालं शूट चांगलं तर एक नंबर असा डान्सर लोकांचे पण कॉस्ट्युम चेंज झालेले आहेत पैसे वाढलं सगळं पैसे हे असं सगळ्यात जास्त कोण म्हणलं ते हा पोरे म्हणलाय ह्याची इच्छा होती चुकू किती किती किलोमीटर जाऊन देवी आणली मला काय बोलत त्याला 200 किलोमीटर ते जाऊन येऊनच नको जायचं सांग यायचं 90 आणि 200 झालं कसं काय 180 इथपर्यंत आलो ना तर ते आपला आपला चुकूनी 200 किलोमीटर जाऊन देवी आणली 20 किलोमीटर असेच त्यांनी व्याजात लावलेले काय विषय भाई काय आलं भाई चहा आलेला आहे माझी रिक्वायरमेंट हीच होती कि रात्रभर चहा असणार आहे काय होत अरे अख्खा गावात का लावून ठेवलं हे रिक्वायरमेंट आहे का काय रे काय रे मी शूट सोडून डान्स स्टार्ट तर गाईज आता आहे डान्स सीन सकाळचे वाजलेले 4:30 हो बर टायमिंग आहे 4:30 पॅकअप होता पण 4:30 वाजले अर्ध शूट झालेले फक्त पळाला पार्ट लिहून ठेवले माझे एकदम बरोबर गोपीने डान्स शिकवलाय मला डान्स नव्हता गाण्यात माझा पण आता हाय आता काय हाय ते बघा तुम्ही 80 किलोमीटर जाऊन येडा नाही ना झालं तू इकडे तोंड दाखव काय करतोय मोठे मोठे उचलून घेत खतरों के खिलाडी मध्ये जायचंय काय तुला त्याला खुर्ची नाहीये खुर्ची बिचारा त्याला ताप आलाय तरी खुर्ची नाहीये खुर्ची आत त्याला बसायला डॉक्टरला मी सांगितलं की असं असं झालं ते त्याने पण सांगितलं असतं एवढा शुद्धीत आहे तो बघ तो भलतच काहीतरी सांगत होता त्यांना मी सांगितलं चालला दोन डोलो 650 घेतलाय थकवा तिथून इन्व्हिट होतो आज रात्री परत 2 तासाने निघाला त्यांना मी नीट समजून सांगितलं खूप प्रेम द्यायला कमेंट म्हणजे मॅक्स प्रेम द्या 10 मिनिटं सांगितलं मला बसायला काहीतरी दे शेवटी मी चप्पल ठेवून बसलो आणि हा माणूस हसतोय हसतोय थोडा हसमुख आहे मी मला आता कॅमेरा आला का हसू अच्छा हसमुख आहे 20 मिनिटांनी खुर्ची मिळालेली आहे गाईज आम्हाला वाटलेलं मेकअप झाल्यावर आणशील आणली आणली आमची प्रायोरिटी शूट तुमच्याकडे देतात चुरण देत चला हा कुठला सीन चालू आहे बिचारा गोळ्या खाऊन लगेच सुरू करायचा नव्याण्णव डिग्री ताप आहे आणि अख्ख्या रात्रभर शूट करायचे 5 वाजेपर्यंत पहाटे आणि प्लस 5 तास गाडी चालवायची पुण्याला अवघड विषय झाला झोप थोडा गुड नाईट गाईज फॉर 10 to 15 मिनिट्स ओनली डोबऱ्या उर्फ प्रथमेश त्याची रिॲक्शन दाखवते का मुलीचा आवाज ऐकला मला बरोबर काहीतरी बोल
डुबर बोलू कुठे आले काय डुबर आहे काम नाही करते तुला असं सिरियस होता परत एकदा वन्स मोर टेक टू रिएक्शन डुबरा तू बघा पहिला पहिला प्यार है लोक बोलता त्याला राग आलाय आता फुलतो प्रियतम प्रियतम पिक्चर परंच्या अवस्था बघा कशी झालेली आहे आपला कुठे कॉफी वाला कुठे चिकू चिकू तर आवडला तू तोंडावर वाटत पण आता तर प्रॉपर वाटत शूट बद्दल कधी असं ते पॅकअप का नावाचे दोन शब्द अशा कानावर येते म्हणजे सगळ्यांची अवस्था बघा कशी झाली डेंजर आली गाईज व्लॉग मी काल रात्रीच एंड केला त्याच्यानंतर परत मला शूटच नाही केला कारण माझी तब्येत खूपच डेंजर खराब झाली ती आणि आता शेवटचा फुटेज का घेतोय कारण पॅकअप होतोय फायनली तर मित्रांनो मी काल व्लॉग करायचा बंद केला होता कारण इच्छा संपली होती कारण ताकदच नव्हती आजारी पडलो होतो आणि एक आज व्लॉगचं नाव ठरलंय ड्राय डे ने लावले एक्स वाय झेड रायमिंग मॅच करा कमेंट्स मध्ये लिहा ड्राय डे बद्दल कौतुकाचं कौतुकाचं काही कौतुक नाहीये काही कौतुक नाहीये एक दिवसाचं शूट होत चार दिवस केलेलं आहे चांगलं गोष्ट कसं वाटलं हा ब्लॉग आता माझ्याकडे तेवढी एनर्जी नाही प्रत्येक ब्लॉग मध्ये असते सांगायचं बोलू द्या बोलू द्या पहिलं गाणं आणि आमचं पाचवं गाणं आहे भाऊन सोबत भाऊन सोबतच तर असं नाही की प्रत्येक वेळेस थोड्याशा गोष्टी घडत असतात आपलीच आवाला झालं होतं आत्ता झालं पण तरी आम्ही ॲडजस्ट केलं त्यांनी ॲडजस्ट केलं थोडंसं त्यांनी मनातून बोलले आम्ही मनातून बोललो आता मी डोक्यातून बोलू शकतो मला काय बोलायचंच नाहीये थँक्यू आपण हे ब्लॉग बंद झालं का बोलून घेऊ थँक्यू सो मच ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल आणि खूप प्रेम दिल्याबद्दल जास्त एनर्जेटिक नव्हता हा ब्लॉग एंड एनर्जेटिक नाहीये कारण माझ्यातच एनर्जी राहिलेली नाहीये कारण पोरांनी मला शेवटच्या दिवशी ड्रायडेवाल्यांनी शेवटची कॉफी पण नासलेल्या दुधाची दिली.